नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनं स्वागत आहे सर्वांची आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात न्यू अपडेट पाहणार आहोत काय आहे संपूर्ण अपडेट त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तसेच तलाठी भरती दोन हजार बावीस या दोन परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर तुम्हाला आपल्या या चॅनलचा नक्की फायदा होणार आहे आपण या दोन परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तसेच तलाठी भरती दोन हजार बावीस या दोन परीक्षेचा लवकरच सराव सुरू करून घेणार आहोत तुम्हाला जर या सरावामध्ये सहभागी व्हायचा असेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के भरती, भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करावे लागेल चला मग चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ पहा विद्यार्थी मित्र मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात सर्व विभागांमध्ये भरत्या होणार आहेत आणि आपली महाराष्ट्र पोलीस भरती ही त्याचाच एक भाग आहे महाराष्ट्र पोलीस भरती ही लवकरच सुरुवात होणार आहे पाहूया संपूर्ण अपडेट काय आहे ते तर पहा या ठिकाणी हेडलाईनच आहे की सरकारी नोकर भरतीचे सर्व मार्ग किंवा सरकारी नोकर भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्य शासनाने भरतीवरील निर्बंध उठवलेले आहेत आणि राज्यामध्ये येत्या काळात एक लाख पंचाहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत पाहूया संपूर्ण बातमी काय आहे ते तर कोविड विषाणूच्या संसर्गाला <स्थाथ> उतारा लागल्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचे कोरोना सर्व निर्बंध जे आहेत ते उठवलेले आहेत पुढे पहा राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले आहेत त्यापाठोपाठ आता शासकीय नोकर भरतीवरीलही सर्व निर्बंध उठवलेले आहेत परिणामी सरकारी सेवेतील अंदाजे एक लाख पंच्याहत्तर हजार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंदाजे एक लाख पंच्याहत्तर हजार पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणावर शासकीय नोकरीची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे कोविड विषाणूच्या संसर्गामुळे किंवा महामारीमुळे पहा दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विपरीत परिणामांमुळे विविध आर्थिक उपाययोजना केल्या होत्या त्यातच त्याचाच एक भाग म्हणून शासकीय नोकर भरती प्रक्रिया थांबवली होती पण आता राज्याच्या वित्त विभागाने नोकर भरतीवरील सर्व निर्बंध पहा सर्व निर्बंध जे आहेत ते उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणारी शंभर टक्के पदे आयोगाच्या कक्षाबाहेरील जी असलेली पन्नास टक्के पदे भरण्यास मान्यता वित्त विभागाने एका आदेशाच्याद्वारे मान्यता दिलेली आहे त्यामुळे अधिकारी वर्गा किंवा अधिकारी वर्गापासून शिपाई पदावरील नोकर भरती होणार आहे कोरोना काळात आरोग्य आरोग्य विभाग वैद्यकीय विभाग पहा आरोग्य विभाग वैद्यकीय विभाग शिक्षण विभागातील पदे भरण्यात आली होती आता नगर विकास महसूल आणि ग्रह वित्त जलसंपदा अशा विविध विभागातील पदे भरण्यात येतील तर पहा विद्यार्थी मित्रमैत्रिनो या ठिकाणी जी पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये महसूल विभाग गृह विभाग वित्त विभाग जलसंपदा अशा विविध विभागातील पदांचा किंवा भरतीचा समावेश आहे आणि आपल्या गृह विभागामार्फत जी भरती घेण्यात येते ती म्हणजे आपली महाराष्ट्र पोलीस भरती आणि महाराष्ट्र पोलीस भरती ही लवकरच भरली जाणार आहे किंवा ही जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरच होणार आहे कारण शासनाने सर्व भरत्यांवरील निर्बंध उठवलेले आहेत अशा प्रकारचा ऑफिशियल जी आरही आलेला आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्या पदा किंवा त्या परीक्षा मधील पदे भरण्यासाठी शंभर टक्के मान्यता आणि आपल्या सरळ सेवा भरतीमार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या भरण्यासाठी पद पन्नास टक्के पदांसह मान्यता मिळालेल्या आहे अशा प्रकारचा ऑफिशियल जी आरही आलेला आहे जर तो जी आर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि आता सर्व निर्बंध उठवल्यामुळे आपली महाराष्ट्र पोलीस भरती लवकरच सुरुवात होत आहे गृह मार्फत जी भरती होते त्यामध्ये आपली महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरती गृह विभागामार्फतच राबवली जाते त्यामुळे आता गृह विभागामधील भरती जी आहे ती महाराष्ट्र पोलीस भरती लवकरच भरली जाणार आहे किंवा लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी सर्वांनी अभ्यास करा रोज सराव करा सरावाच्या माध्यमातून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही नक्की भरती होणार आहात पुढे पहा नियमित पदांसोबत राज्य सरकारी सेवेत दोन लाख छत्तीस हजार अंशकालीन पदे आहेत त्यापैकी चव्वेचाळीस हजार पदे रिक्त आहेत त्याचबरोबर गट ड मधील शिपाई संवर्ग आठ हजार पदे असून त्यातील पन्नास टक्के पदे भरली जाण्याची शक्यता आहे पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणी मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे तर सर्वच पद भरतींवरील निर्बंध उठवलेले आहेत आपली महाराष्ट्र पोलीस भरती ही लवकरच सुरू होत आहे ग्रह विभागामार्फत ही परीक्षा घेतली जाते गृह विभागाच्या परीक्षांना मान्यता मिळालेली आहे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आदेश दिलेले आहेत की दोन हजा, मदे हजार दुसऱ्या टप्प्यामध्ये सात हजार दोनशे एकतीस पदांच्या समथिंग आसपास काहीतरी पदे भरली जाणार आहेत आणि ही जी सर्व पदे आहेत ती लवकरच भरली जाणार आहेत त्यामुळे तुम्ही दररोज सराव करा अभ्यास करा सरावाच्या माध्यमातून तुम्ही नक्की भरती होणार आहात आपणही आपल्या चॅनलवर दररोज महाराष्ट्र पोलीस भरती आणि तलाठी भरती दोन हजार बावीसचा लवकर सराव सुरू करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल सहभागी व्हायचा असेल येणाऱ्या भरतीमध्ये चांगले मार्क्स मिळून भरती व्हायचा असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रमित्रिनो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आत्ता भरत्या सुरू होत आहेत त्यामध्ये पहा एक लाख पंच्याहत्तर हजार खूप मोठा आकडा आहे आणि या ज्या सर्व भरत्या आहेत त्या सर्व विभागांमध्ये होणार आहेत त्यामध्ये आपली पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती शिक्षक भरती तसेच विविध विभागातील जलसंपदा अशा जो सर्व विभाग आहेत त्यामध्ये भरत्या होणार आहेत तर या सर्व भरत्यांचा लाभ घ्या नक्की भरतीमध्ये भरती व्हा भरती कारण सरकारी नोकरी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तुम्ही सरकारी नोकरी तेव्हाच मिळवू शकाल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवाल नियमितपणा ठेवाल आणि रोज अभ्यास सुरू ठेवाल तर सरावाच्या माध्यमातूनच कुठलीही भरती तुम्ही देऊ शकणार आहात आपली महाराष्ट्र पोलीस भरती तर खूप सोपी परीक्षा आहे तुम्ही फक्त रोज सराव करा रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा तुम्हाला कुठल्याही अकॅडमीची गरज लागणार नाही तुम्ही नव्वदच्या नव्वद प्लस मार्क तुम्ही सरावाच्या माध्यमातून कुठलीही ॲकॅडमी न लावता मिळू शकता आणि हे शक्य आहे फक्त तुम्ही रोज सराव करा एकच प्रश्नपत्रिका रोज सोडवा आणि आपले जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करा सराव करा कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर लवकरच घेणार आहोत त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये कुठले प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत त्या अनुषंगाने येणाऱ्या भरतीमध्ये कुठले प्रश्न विचारले जातील असेच प्रश्न आपण आपल्या सरावामध्ये सहभागी करून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला या संधीचा जर फायदा घ्यायचा असेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद